ची नोंद घ्यायची आहे, कारण क्रिक हिरोज वरती आपल्याला प्लेइंग इलेव्हनची लिस्ट देखील अपडेट करायची आहे। प्रत्येक मैच मध्ये तुम्हाला माहिती आहे क्रिक हिरोजची आपल्याला प्लेइंग इलेव्हनची लिस्ट अपडेट करावी लागते, तरी देखील आपण 12th मॅन पाठवत नाही आहात। तर सामन्याला आपण ऑफिशियली सुरुवात करू शकतो, पंचाचा ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात, दोन्ही संघांना शुभेच्छा, विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। गोलंदाजी मार्क वरती या स्पर्धेचे सर्वे सर्व रासाचे अध्यक्ष अमोल गोलंदाजी मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळतील। पहिलाच बॉल टॅप करण्यात आला, फक्त दिशा दिली, कव्हरच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत, एक धावीतून मात्र मिळती आहे। शुभारंभ झाला, धावसंख्येचा श्रीगणेश झाला। अमोल वसे समोल बैटल चांगल रंगे, स्ट्राइकिंग एंड वरती अमोल है, गोलंदाजी मार्क वरती अमोल है, कोणता अमोल कोणच्यावर भारी पडतोय, आणि दरम्यान इथे फलंदाज बाद लागणारा हा धक्का पहिल्या आकड्यावरती, ते म्हणजे बैटिंग करत असताना अनंतम फॉक्स या टीमला। गोलंदाजदार पुन्हा एकदा अमोल गोलंदाजी मार्क वरती, बॅट्समन रोहन आला मैदानाच्या आतमध्ये, आल्या त्याच्या बॅटमधून हा धमाका, बॉल स्वीप कव्हर, बाउंड्री लाईन क्लिअर करून सीमा पार, चौकार। गोलंदाजदार अमोल गोलंदाजी मार्क वरती, आणि याच गोलंदाजाने खऱ्या अर्थानं पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या तीन बॉलवरती विकेट काढून विकेट हायट्रिक कम्प्लीट केली होती, पहिली आर ए पी एलची रिजन्सी अनंतम प्रीमियर लीगची पहिली विकेट हायट्रिक स्वतःच्या नावावरती करणारा हा एकमेव गोलंदाज तुम्हाला मात्र व्हायला मिळतो। बॉल तयार, यावेळेस फटका चांगला आहे, डीप एक्स्ट्रा खबरला भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर।
वाटले नाही आहे ने रोहितला सीन वाईट केला गोलंदाजी करण्यासाठी। तर अमोल यांनी जबाबदारी इथे मात्र दिली आहे, कानमंत्र दिले जाते कशी गोलंदाजी करायचे, कारण एक्झॅक्टली खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये काय घडलं, सिंगल आली, विकेट गेली, बाउंड्री आणि डॉट बॉल, अशा प्रकारे विश्लेषण राहिलं पहिल्या षटकाचं। धावसंख्या जिथे बनल्या 9 फॉर द लॉस ऑफ वन विकेट आफ्टर वन ओव्हर। रोहित आहे गोलंदाजी मार्क वरती, दुसरं षटक। आता फर्स्ट स्लिप अनिकेत थर्ड मॅनला आल्यात, नाही कुठेतरी वाटलं की फर्स्ट स्लिपमध्ये प्लेअर का ठेवतात, थर्ड मॅन पूर्ण खाली झाला असता तर भरपूर धावा बनवल्या असता, पण त्यांना माहीत पडलं की थर्ड मॅनला आपल्याला जायचं आहे। अंदरमॅन नो प्लस 4 क्रिकेटचा पंजा इथून मात्र मिळतोय, बघा दुखापत झाली असेल तर सांभाळा स्वतःला, सर सलामत तो पगडी 50, क्रिकेट आयुष्यभर खेळणार आहोत आपण, स्वतःला पहिले सावरा। क्षेत्ररक्षकाने एफर्ट्स भरपूर दिले होते, प्रयत्नांना 100 मार्क रोहित, पण बॉल थांबवणं थोडंसं कठीण झालं। आणि सर्वच खेळाडूंना मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, थोडीशी काळजी स्वतःची देखील घ्या, कारण ही गोष्ट आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की क्रिकेट आपल्याला आयुष्यभर खेळायचं, पण स्वतःला सावरणं, स्वतःला सांभाळणं किती गरजेचं आहे। जर तुम्हाला कोणती दुखापत झाली नाही तर आपण पूर्ण हंगाम क्रिकेट खेळू शकतो, पण जर दुखापत झाली तर संपूर्ण हंगाम, कधीकधी 2 ते 3 हंगाम देखील खेळाडूला घरी बसावं लागतं, आणि त्याच्यानंतर ती दुखापत जास्त असेल तर काही जास्त काळ देखील रिकवर व्हायला जातो, कारण टेनिस बॉल क्रिकेटवरती आम्ही यावर्षी जसा उल्लेख केला होता सुरू भांगर यांनी, भरपूर खेळाडूंना दुखापत होताना पाहिले, कारण एफर्ट्स तितके देत असतात, जिंकण्याच्या अशा मनामध्ये असते। आणि दरम्यान सिंगल आले टीमची टोटल 16 वरती 16 ऑन स्कोर कार्ड, या षटकाची सुरुवात पाहिलं तर 9+4 झाली, त्यानंतर 2 सिंगल आल्या, इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न रोहितचा असेल, स्विच इट फटका चांगला गॅप मध्ये बॉल ढकलण्याचा प्रयत्न, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंटला तुम्हाला मात्र पाहायला मिळतं, चांगली फिल्डिंग तुम्हाला बॅकवर्ड पॉइंटला पाहायला मिळते, दीपक तिथे होते, 3 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केली। आता मात्र कव्हर्सच्या ठिकाणी ते चाललात डीप मध्ये, यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, रिॲक्शन रोहितची पाहिली, क्लोज होते भरपूर भरपूर, चांगली लाईन तुम्हाला मात्र पाहायला मिळते, चांगली लाईन, डॉट बॉल, कम बॅक पूर्णपणे रोहितने या षटकामध्ये पहिला बॉल नंतर केलाय, यावेळेस बॅकफुटला आले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, हाताला ब्रश झाला बॉलरच्या, बॉल आणि डीप मध्ये चालला, फिल्डर आहेत, सिंगल मिळेल, 1 चेंडू शेष, टीमची टोटल 18 वरती, हा बॉल खराब आहे, आउटसाइड ऑफ स्टिक, व्हाईट बॉल, अवांतर धाव तुम्ही, त्या षटक लांबवतोय आता रोहित, यावेळेस फटका भरपूर चांगला आहे, अंपायर देखील सेफ नाही आहेत, आणि इथे निर्णय काय असेल,
कसा विजय मात्र मिळेल या गोलंदाजाच्या विरुद्ध धावा बढवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल कारण आपण म्हणतो ना शेर बुडा जरूर हो गया पर शिकार करना नहीं भूला यावे जागा बनून खेळण्याचा प्रयत्न केलाय फेकी चांगली झाली आहे ऍक्युरेट फेकी विकेटचं वतन धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद लागणारा धक्का तीसरा बॅटिंग करताना टीम अनंतम फॉक्सेसला रोहित तीन चेंडू आतापर्यंत जर पाहिलं तर झालेले आहेत आणि धावा आतापर्यंत तीन खर्च केल्यात एक गडी बाद देखील करण्यामध्ये यश मिळालं ते धावचीच्या स्वरूपात झालं सांघिक यश मिळालं होतं दरम्यान डीप मध्ये फिल्डर आहेत फंबल झाले चुकी झाले दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का फेकी चांगली पाहिला मध्ये आपण पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडूचं कलेक्शन करणं किती इम्पॉर्टंट आहे ते इथे समजलं असेल फिल्डरला सिंगल आले टीमची टोटल धावसंख्या दाखवल करते 23-23 बँड विकेट यष्टांच्या मागे आदित्य तुम्हाला पाहायला मिळतात बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॅग फिल्डर इनफिल्ड मध्ये पाहिलं तर थर्डमॅन देखील सज्ज मिडॉनला फिल्डर आहे आउटफिल्ड मध्ये मिड विकेट लॉंग ऑन आणि त्यानंतर लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर स्वीप कव्हरला फिल्डर आणि आता लॉंग ऑफच्या फिल्डरला बीट केलंय आणि हा बॉल थेट निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चार रन शेवटचा बॉल आपल्या स्पेलमधला यावेळेस ड्राईव्ह केला लॉंग द कापेट बॉल डीपमध्ये लॉंग ऑनला चालला फिल्डर आहेत फेकी ॲक्युरेट तुम्हाला पाहायला मिळते स्ट्रायकिंग गेनवरती षटक समाप्तीचा इशारा सिंगलने षटक समाप्त झालं तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या दाफल करती 28 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स लेगाने आता आत घेतलंय स्वीपर कव्हरला इनफिल्ड मध्ये स्वीपर कव्हर थर्डमॅनला महेश पवार तुम्हाला पाहायला मिळतील डीप मध्ये मिड विकेट आहे मिड ऑन सज्ज आहे लॉंग ऑन सज्ज आहे यावेळेस बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूचं कलेक्शन विकेटचं पतन इथे मात्र धावचीच्या स्वरूपात लागणारा आणखीन एक धक्का चौथा बॅटिंग करताना टीम अनंतम फॉक्सेसला
करता करता राहून गेले. दुसऱ्या अट्ट्यामध्ये लगेच आज उचलले फेक केल्या दरम्यान धावसंख्या 29 सिंगल आली आहे. निकी लॉन्ग स्ट्राईक यावेळी लाईन पाहिली जाईल. लाईन खराब, राऊंड लेग्स, नो बॉल. बॅट कनेक्ट करायला हवी होती, निखिलला समजून आलं नाहीये. यावेळेस फटका भरपूर चांगला, गॅप शॉट सिलेक्शन, स्क्रीन शॉट टेकिंग गॅप, बॉल थांबव न कधी, स्क्वेअर लेग क्लिअर करून बॉल सीमा पार. चार टीमची टोटल धावसंख्या 34 34. ग्रुप मीटिंग थोडा अवॉइड करा प्लीज, बी फास्ट. अमोल द दॅन टीम यानंतर सर्व लीग मॅचेस इथून मात्र संपणार आहेत. नॉकआउट स्टेज तुम्हाला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो पुढे, जो हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर. आणि त्यानंतर तब्बल 365 दिवस वाट पाहावी लागेल आरपीएलची. पुन्हा एकदा जिंकणं भरपूर इथून पुढे, या पुढच्या ज्या मॅच होतील तिथून तुम्हाला फक्त आणि फक्त जिंकावंच लागेल या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत जर जायचं असेल तर. गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा आदित्य. गोलंदाजी मार्क वरती या वेळेस कमालीचा फटका, भरपूर चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. दर्जेदार स्ट्रोक अरुणच्या बॅटमधून धमाका. चार रन, 39 ऑन स्कोर कार्ड. चार षटकांची समाप्ती आणि धावसंख्या दाफल करती 39. आणि पुन्हा एकदा पाहिलं तर चौथ्या षटकामध्ये आदित्यने 11 धावा खर्च केल्या. अल्फिन तुम्हाला मात्र पाहायला मिळतं या शेवटच्या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरची जबाबदारी अमोल दादांनी मात्र आता अल्फिनच्या हातामध्ये दिली आहे. आता अल्फिन कशा प्रकारची गोलंदाजी करतोय पाहायचं आहे. इथे या वेळेला ही लाईन भरपूर चांगली, लेंथ भरपूर चांगली आहे. बॅट्समन बीट कुणाल तुम्हाला मात्र पाहायला मिळतो. डॉट बॉलने आपल्या स्लॉग ओव्हरची सुरुवात करत असताना सुंदर सुरुवात. यावेळेस फटका चांगला आहे डीपमध्ये. फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतं मिडविकेटला. रोनक तिथे आणि दरम्यानची सिंगल, डॉट बॉल, त्यानंतर सिंगल. धावसंख्या 40 कम्स अप. 40 धाव पुरेशी आहेत का हा देखील प्रश्न आहे, कारण चार चेंडू शेष आणि मित्र म्हणे 4 बॉलमध्ये येणाऱ्या 12 ते 14 धावा करणं गरजेचं आहे. कारण समोर संघ देखील तितका तुल्यबळ आहे, तितका ताकदवर आहे. त्या कॅलिबरचे दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतात. इथून मित्र म्हणेने 50 ते 55 धावा एक फायटिंग टोटल असेल, पण त्या जर त्याहून खाली जर तुम्ही बनवता ना तर तुमच्या गोलंदाजांवरती भरपूर दबाव, भरपूर प्रेशर. कारण बॅटिंग लाईन अप देखील भरपूर स्ट्रॉंग आहे लाइटनिंग टायगरच्या टीमचा. चला बी फास्ट आदित्य आणि एकानेच फिल्डिंग लावायचे प्लीज. 2-3 फिल्डर जर फिल्डिंग लावतील ना तर सर्वच खेळाडू कन्फ्यूज होतील.
थर्ड मॅन नाहीये पाहिलं तिथेच त्या वेळेला फटका खेळायचा होता. अरुणने पहिल्याच पाहिलं थर्ड मॅन नाही आहे आणि त्यामुळे त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. जर थोडं पण 19-20 इथे झालं असतं ना तर इथून 4 धावा मिळाल्या असत्या. पण जर तरला क्रिकेटमध्ये थोडं कमी महत्त्व दिलं जातं. ऑन ड्राईव्ह गेला डीपमध्ये फिल्डर आहेत मिडविकेटला. दुसरा धावाचा प्रयत्न केला गेला आहे. काय गरज होती का हा प्रश्न आता अरुण विचारत आहेत. आता मात्र विकेटचं पतन होत असताना धावचीच्या स्वरूपात सांगिक यश अरुण शिखेळी संपुष्ट. बोलत यार अल्फिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. शुभम या वेळेस फटका चांगला आहे मिड विकेटला. फिल्डर भरपूर दूर राहिले आहेत. रोनकचे भरपूर चांगले एफर्ट्स पण बॉलला थांबवण्यामध्ये यश मिळत नाही आहे. बॉल जातो आहे बाउंड्री लाईन क्लिअर करून सीमा पार. ए वन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. चोरी केल्या तिसरेचा 12 रन स्कोर कार्ड के ऊपर. तो पावर पे का ओवर समाप्त हो चुका है. पावर पे में अच्छे बल्लेबाज देखने को मिली. 9.80 की औसत बरकरार रखनी थी और इस बार पावर पे में 12 रन बन चुके हैं. गेंदबाज आए पावर पे समाप्त होने के बाद दूसरा ओवर लेके आशीष फुल टॉस गेंद खेला. यहाँ पर बाइडी स्ट्रॉन्गर की दिशा में खिलाड़ी मौजूद होंगे. रन मिलेगा सिर्फ एक. टोटल की बात करेंगे तो टीम पहुंच चुकी 13 के ऊपर बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर. इस बार अंपायर का इशारा ना बाकी. यस बिल्कुल अंपायर की शरण बताते हुए ऑप्शन के बाहर गेंद थी. वाइट करार दिया गेंद को. अतिरिक्त रन मिला. टोटल की बात करेंगे तो 14 के ऊपर पहुंचेगी. क्रॉस द लाइन से खेला चेस्ट हो गए. बैकवर्ड स्क्वायर लेके दिशा में खिलाड़ी मौजूद होंगे. एक रन कंप्लीट. दूसरे रन के लिए पलटे आदित्य लेकिन रोकते हुए आदित्य को यहाँ पर अमोल. एक ही रन से संतुष्ट होना पड़ा. टोटल की बात करेंगे तो 15 के ऊपर पहुंचेगी टीम. धीरे धीरे यहाँ पर बिल्कुल लक्ष्य पीछा कर रही है बल्लेबाजी करते हुए लाइटनिंग टाइगर्स टीम. फुल टॉस गेंद सामने की तरफ खेला. खिलाड़ी थे मौजूद कोशिश नहीं की और गेंद जाएगी इस बार लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर. इस बार बल्लेबाज अमोल के बल्ले से शानदार चौका. तो दूसरी तरफ आदित्य के बल्ले से और एक चौका. मैन के दिशा में तन्मय थे.
तो नहीं थे बिल्कुल। और 22 के माध्यम से कुल मिला के इस गेंद के ऊपर रन मिले, एक ही रन मिला और ओवर नंबर दूसरा भी यहाँ पर समाप्त हो चुका है। दो ओवर के समाप्ति के बाद टोटल अच्छी बनी है, उनके पास 30 रन बन चुके हैं। बल्लेबाजी करते हैं, अभी 18 गेंदें शेष है और मुकाबले में चाहिए सिर्फ 19 रन की आवश्यकता। आगे पहुंच चुके इस मुकाबले में बिल्कुल पूरी तरह से मजबूती पा रही है लाइटनिंग टाइगर्स टीम। शानदार बल्लेबाजी, एक तरफ अमो दूसरी तरफ आदित्य। अब तीसरी ओवर लेकर आएंगे गेंदबाज रोहन। अब विकेट की दरकार होगी, बिल्कुल सलामी बल्लेबाज को आउट करना पड़ेगा, रन भी रोकने पड़ेंगे इस ओवर में। ज्यादा से ज्यादा डॉट गेंदें भी फेंकनी पड़ेगी यदि मुकाबले में वापसी करना चाहते तो। फुल टॉस गेंद थी, क्रॉस लाइन से खेलना चाहते थे, डायरेक्ट हिट और इस बार रन आउट के माध्यम से अमोल जी को मैदान छोड़ना पड़ेगा। पहला झटका लगता बा बल्लेबाजी करते हुए लाइटनिंग टाइगर्स टीम को। गई ऐसा भी संगीत आया और बाद में जगदीश पाटिल जो कि ठाणे के एक अच्छे संगीतकार है उनके माध्यम से भी एक संगीत आया था, शांताबाई मर गई। कई सारे संगीत आते हुए और वही डीजे मास्टर बजाते हुए हमारे प्रथमेश ठाकुर, अच्छी भूमिका। तो चलते हैं मैदान के अंदर दोस्तों, फिर से एक बार विकेट का पतन होता हुआ नए बल्लेबाज तीसरे नंबर पर आते हुए बल्लेबाजी करने के लिए नेट नंबर 3। अल्फिन आते हैं शॉट गेंद के ऊपर, अच्छी गेंद थी ऑन साइड में खेला गेंद को, खिलाड़ी भी मौजूद थे, तनय वहां पर मौजूद थे मिडॉन में, गेंद को रोका तब तक सिंगल बटोरते हुए। टोटल की बात करेंगे तो रन संख्या 31, 31 रन। इस बार बड़ा हिट खेलना चाहते थे लेकिन छक्के को कोई महत्व नहीं है इस प्रतियोगिता में। सलामी बल्लेबाज अमोल आउट होने के बाद अब आदित्य भी पवेलियन में लौटे हुए, और एक झटका। रोहन ने वापसी की अपने टीम के लिए, अब और एक झटका लगा बल्लेबाजी करते हुए लाइटनिंग टाइगर्स टीम को। डीजे क्योंकि शुरुआत तो शानदार हुई थी लाइटनिंग टाइगर्स टीम की लेकिन अब बल्लेबाज आउट हो रहे। आनंद नहीं बल्लेबाज, इस बार थोड़े से बच गए, लक्ष्य के बाहर गेंद थी, अंपायर का इशारा वाइड था, अतिरिक्त रन मिला। टोटल की बात करेंगे 32, 32 रन बन चुके हैं। डिफेंस क्रिकेट बिल्कुल जानते हैं, दीपक भी आनंद वहां पर मौजूद थे, बल्लेबाज जानते हैं अभी दो विकेट गिरी है, टाइम दे रहे बिल्कुल सामने की तरफ खेला, अच्छा स्ट्रोक था, उतनी उंडा फील्डिंग, क्या बात है। गेंद को रोका अपने टीम के लिए, बिल्कुल दो रन भी बचा है, खिलाड़ी वहां पर थे लॉन्ग ऑन की दिशा में।
गाड़े वहां पर थे, बिल्कुल अच्छी फील्डिंग वहां पर दिखाते हुए, और ओवर नंबर तीसरा भी समाप्त हो चुका है। तीन ओवर के समाप्त के बाद 34 रन, तीन विकेट के नुकसान के ऊपर अब 12 गेंदे, जीत के लिए चाहिए 15 रन की आवश्यकता। आवश्यकता तने आते हुए चौथी ओवर लेकर और बल्लेबाजी कर रहे आनंद, उसी तरफ होंगे स्ट्राइकन के ऊपर जो अल्फिन आए तीसरे नंबर पे बल्लेबाजी करने के लिए। कैसे बल्लेबाजी करेंगे, थोड़ा सा दबाव में हो गया अब लाइटनिंग टाइगर्स टीम। यदि एक आध दो बड़े हिट आते ना, जो दबाव बनाए, जो प्रेशर बनाए, वो रिलीज हो जाएगा। और यदि डॉट गेंदे आते इस ओवर में, कम रन खर्च करते हैं गेंदबाज तने, तो बिल्कुल मुकाबले में दोस्तों मजा आएगा। ऐसा लग रहा है बिल्कुल महिला जयवर्धने की कोची टस्कर्स टीम खेल रही है मैदान के अंदर। दूसरी तरफ हार्दिक पांड्या की टीम दिखाई दे रही है अराउंड द विकेट। इस बार पहले गेंद दिशा से बट के लेग स्टंप के बाहर थी गेंद, अंपायर का इशारा वाइड आता, वहां अतिरिक्त रन मिला। ऑन साइड में खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद, कोई गलती नहीं की मिड विकेट की दिशा में, और एक बल्लेबाज खो चुकी है लाइटनिंग टाइगर्स टीम। अब मुकाबले में मजा आएगा दोस्तों, 11 गेंदे 14 रन की आवश्यकता, बल्लेबाज के पारी का अंत। से संतुष्ट होना पड़ा, टोटल की बात करेंगे तो रोहित हमारे साथ में बिल्कुल 36-36 रन पहुंच चुके हैं, जीत के लिए चाहिए 9 गेंदे और 13 रन की आवश्यकता। जब तक बल्लेबाज वहां पर आनंद मौजूद है तब तक कुछ भी हो सकता है दोस्तों, क्योंकि आनंद एक अच्छे खिलाड़ी है। चौकी के दरकार है टीम को दिशा से बट के, विनाश काली और विपरीत बुद्धि, जरूरत नहीं इस गेंद की। फिर से एक मार लगभग वाइट थी गेंद, लेकिन संपर्क बना, बाहर से कोई आवाज मत दीजिए प्लीज। एक रन मिला इस गेंद के ऊपर, ऑन साइड में खेला, मिड विकेट की दिशा में खिलाड़ी मौजूद, एक रन कंप्लीट। दूसरे रन के लिए क्या पलटेंगे, नहीं, एक ही रन से संतोष होना पड़ा। और ओवर में यहां पर देखा जाए गेंदे हो चुकी है 5 गेंदे हुए हैं, किशन एक गेंद शेष है और 5 गेंदे हो चुकी है। सात गेंदे और 10 रन की आवश्यकता, मुकाबला आखिरी तक आ चुका है। इसी मुकाबले के बिल्कुल राह देख रहे थे हमारे बिल्कुल सभी खिलाड़ी, सभी दर्शक, और वही मुकाबला आता बा, और इस बार गलती की खिलाड़ी ने, गेंद जाएगी फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, चौका तबा। अब मुकाबला 6 गेंदे और 6 रन की आवश्यकता।
डीजे मास्टर प्रथमेश ठाकुर छह गेंदे और छह रन की आवश्यकता। मुकाबला अब दोस्तों आसान होता बा यहाँ पर लाइटनिंग टाइगर्स टीम के लिए, क्योंकि पिछले गेंद के ऊपर अगर चौका नहीं आता ना तो मुकाबला थोड़ा सा कठिन रहता था, लेकिन इस बार खिलाड़ी ने गलती की, चार रन भी मिले। अब छह गेंदे छह रन की आवश्यकता। आखिरी ओवर लेकर आएंगे गेंदबाज सुरेंद्र, केतन होंगे स्ट्राइक गेंद के ऊपर। पहले गेंद अच्छा स्ट्रोक, इस बार मुकाबले को पूरी तरह से अपने पक्ष में लिया। क्या हुआ, बिल्कुल डेड बॉल होगा। तो डेड बॉल होगा, बिल्कुल चौका आया था बल्लेबाज के बल्ले से, लेकिन किसी ने तो आवाज दिया इसलिए अंपायर ने डेड बॉल किया। पहले गेंद, इस बार गेंद हवा में होगी और विकेट का पतन। अब बल्लेबाज को लौटना पड़ेगा, पांच गेंदे छह रन की आवश्यकता। मुकाबला आप भी खत्म नहीं हो दोस्तों। किसको नहीं छोड़ेगा, देखते हैं मैदान के अंदर। एक तरफ है लाइटनिंग टाइगर्स टीम, दूसरी तरफ उनको फाइट कर रही है अनंतम फॉक्स टीम। क्या शानदार मुकाबला दोस्तों, पांच गेंदे छह रन की आवश्यकता। मुकाबले में मकसद करनी है बिल्कुल अनंतम फॉक्स टीम को, तो आने वाली दो गेंदे यदि डॉट फेंकते ना गेंदबाज तो क्या मुकाबला होगा दोस्तों, पूरी तरह से मुकाबला गर्म हो जाएगा। नहीं, बल्लेबाज आ चुके मैदान के अंदर सातवें नंबर पर बल्लेबाजी करने के लिए रौनक। जीतेंगे तो टीम को बिल्कुल रौनक आएगी, लेकिन क्या रौनक अपने टीम को जीत दिला पाएंगे। मुस्कुरा रहे मैदान के अंदर, प्रेशर में नहीं है ऐसा लग रहा है। नो बॉल और नो प्लस फोर, मुस्कुराए थे बिल्कुल रौनक और आप उनके चेहरे पे रौनक आती भी। पांच रन मिलेंगे, मुकाबला पूरी तरह से फिनिश और आप जीत के लिए चाहिए एक रन की आवश्यकता। एक रन की आवश्यकता और मुकाबला फिनिश, मुकाबला जीता यहाँ पर लाइटनिंग टाइगर्स टीम ने। कॉन्ग्रेचुलेशन, हार्ड लक अनंतम फॉक्स टीम। बिल्कुल तो इसके बाद में बिल्कुल प्रथमेश नॉकआउट मुकाबले होंगे, हारने वाली टीम सीधा प्रतियोगिता से बाहर हो जाएगी। यानी कि डू और डाई, करो या मरो की बिल्कुल मुकाबले होंगे। और चलिए बिल्कुल कोची टेस्ट का जो टीम थी हमारी हारने वाली टीम, उनके लिए भी एक गाना बजाते हैं हमारे डीजे मास्टर प्रथमेश।
द मैच का अवार्ड। कॉन्ग्रेचुलेशन, मुकाबला भी जीता। तर अमोल दादा, आपण या अमोल दादा मॅच कोणाची असेल कळवायचं आहे।